सर सत्ता संघर्षावर महत्वाचा निर्णय कोर्टाचा आलेला आहे सुप्रीम कोर्टाचा महत्वाची निरीक्षणं नोंदवलेली आहेत तुम्ही सगळं जजमेंट ऐकलं आहे काय सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे काय निरीक्षण नोंदवलं सर्वात आजचा हा निकाल महत्वपूर्ण असा निकाल आहे मग सकाळपासून म्हटल्याप्रमाणे या निकालामुळे सरकारच्या स्थिरतेवरती कुठलाही परिणाम झालेला नाही ही, ही बाब स्पष्ट झाली आहे परंतु न्यायालयाची यातील काही निरीक्षणं ही अत्यंत महत्त्वपूर्ण निरीक्षण अशी आहे आणि न्यायालयाने हे देखील अपेक्षित केलेलं आहे की निवडणूक आयोग ही स्वतंत्र अवस्थ व्यवस्था असली तरी यातील निर्णय हा निवडणूक आयोगाच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वपूर्ण असेल ही निरीक्षणं कुठली तर नबाम रबिया खटल्याचा पुनर्विचार करणं कारण हा खटला तरी इथे हे लागू होत नाही आणि म्हणून याचा पुनर्विचार करायचा असेल सात न्यायाधीशांच्या बेंचकडे हे प्रकरण तर सुपूर्त करण्यात येईल असं सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केलं त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने ही बाब देखील स्पष्ट केलेली आहे की शिंदे गटांचे जे व्ही भरत गोगावले यांची नियुक्ती जी केलेली होती ही नियुक्ती बेकायदेशीर आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे याकरता कारण देताना सर्वोच्च न्यायालयाने ही बाब स्पष्ट केली की कुठल्या एखाद्या पार्टीमध्ये एखाद्या पक्षामध्ये दोन ग्रुप जर डिसाईड भांडत करत असतील तर व्हीपबद्दलची चौकशी किंवा याची हिअरिंग हे स्पीकरने घ्यायला पाहिजे होतं आणि म्हणून याबद्दलची चौकशी स्पीकरने घ्यावी असा देखील आदेश सर्वोच्च न्यायालयाचा सर्व दिसतो निकालपत्र पूर्ण वाचल्यानंतर ही अधिक बाब स्पष्ट होईल तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने ही बाब अधिक स्पष्ट केलेली आहे की राज्यपाल महोदयांनी ती जे विशेष सत्र बोलवलं होतं विश्वासदर्शक ठरावासाठी त्याकरता त्यांच्याजवळ पुरेसे तथ्य नव्हती आणि त्या पुरेशी पुरे तथ्य नसल्यामुळे त्यांनी बोलवलेलं ते विशेष सत्र देखील हे बेकायदेशी ठरू शकलं असतं परंतु त्या आधारे नबाम रबियाच्या खटल्याच्या निकालानुसार पुनर्नियुक्ती पूर् पूर्वीच्या सरकारची करता येणं अशक्य आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने ही बाब स्पष्ट केली की तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा त्यांनी व्हॉलेंटरली स्वच्छेने दिलेला असल्याने आणि तो ऍक्सेप्ट झाला असल्यामुळे त्याच्यावरती त्यांची पुनर्स्थापना करता येत नाही परिणाम आता स्पीकरनी ह्या जे सोळा आमदार आहेत जे अपात्र आहेत त्या निर्णय घेण्याचा अधिकार हा स्पीकरकडे आहे आणि स्पीकरनी विशिष्ट मुदतीमध्ये हा निर्णय घेतला पाहिजे ही बाब एक त्यांनी अधोरेखित केलेली आहे सर यामध्ये व्हीपचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे था, कदाचित ते हा निकाल असा अर्थ उघड आहे कारण सकाळी मी सांगितल्याप्रमाणे जर स्वखुशीने त्यांनी बहुमताची चाचणी विश्वासदर्शक ठरावा सामोरे जाण्याच्या अगोदर त्यांनी राजीनामा दिला त्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवली राजीनामा दिला नसता तर कदाचित त्यांनी पत्र म्हटलं असतं किंवा त्या पत्रात त्यांनी जरी नुसतं म्हटलं असतं की मला हा राजीनामा द्यावा लागतो कारण राज्यपालांच्या अयोग्य कृतीमुळे मला राजीनामा लागतो असं जरी भाष्य केलं असतं तरी त्यांचं राजी ते राजीनामा हे इनव्हॉलेंट्री ठरलं असतं पण तसं झालं नाही त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आपली अगतिकता व्यक्त केली आता मग जाईल आता पॉलिटिकल पार्टीचा व्हीप हा जाहीर होईल आता पॉलिटिकल पार्टी आज मी तीस असणारी का त्या क्षणी असणारी अर्थात हा मुद्द्याचं अर्थ इंटरप्रिटेशन हे निकालपत्र पाहिल्यानंतर कळेल कारण पॉलिटिकल पार्टी आज शिवसेना म्हणजे शिंदे गटांची आणि जर त्यावेळची पॉलिटिकल पार्टी म्हटली तर त्यावेळेला म्हणजे शिवसेनेची म्हणजे ठाकरे गटाची अर्थात या संदर्भात पॉलिटिकल पार्टीचा व्हीप कोण आहे हा डिसाईड करण्याचा अधिकार मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्पीकरला दिलेला आहे स्पीकरने या संदर्भात चौकशी केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाचं निकालपत्रावरून सकृत दर्शन दिसतं आता स्पीकर म्हणजे विद्यमान स्पीकर आणि अध्यक्षाला निर्णय घ्यायचा असेल तर व्हीप कोणाचा राहील तो पॉलिटिकल पार्टीने व्हीप नेमला पाहिजे ही बाब त्यांनी स्पष्ट केलेली आहे आता पॉलिटिकल पार्टी अर्थात निकालपत्राचं पूर्ण वाचन केल्यानंतर ही बाब अधिक स्पष्ट होईल की पॉलिटिकल पार्टी म्हणजे आज निवडणूक गा आयोगाने जाहीर केलेली पॉलिटिकल पार्टी का ठाकरे गटांची पॉलिटिकल पार्टी हा मुख्यतः एक मूळ मुद्दा आहे या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचं निकालाचा अधिक खुलासा बघितल्यानंतर ही बाब अधिक स्पष्ट होईल माझ्या मते आजच्या निकालामुळे तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की की स्पीकर यांच्यावरती काही जबाबदारी आणि विशिष्ट लवकरात लवकर मुदतीत त्यांनी त्याबद्दल निर्णय घेतला पाहिजे अशा तऱ्हेचं बंधन अर्थात किती मुदती हे त्यांनी स्पष्ट केलं नाही परंतु विशिष्ट मुदतीत त्यांनी निर्णय घ्यावा याबद्दल देखील त्यांचं निरीक्षण त्यांनी नोंदवलेलं आहे माझ्या मते, मते या सरकारला निकालामुळे कुठेही स्थिरतेला धोका नाही पुन्हा लढाई कायदेशीर लढाई का का मात्र आजच्या निकालामुळे पूर्ण थांबली असं वाटत होतं परंतु ही पूर्ण लढाई थांबलेली नाही ही कायदेशीर लढाई अजूनही पुढे चालू राहील असे संकेत या निकालपत्राच्याद्वारे स्पष्ट होत आहे कारण सर्वोच्च न्यायालयात सात न्यायाधीशांची याचिका सात न्यायाधीशांच्या बेंचने पुन्हा ऐकणं संदर्भातलं माझ्या वाटतं नबाम रबियाच्या खटल्याचा निकाल जर पुनर्विचार करायचा असेल कारण आमदारांची अपात्रता आणि ज्यांनी ही नोटीस पाठवली त्यावेळेचे तत्कालीन उम अध्यक्ष म्हणजे अध्यक्षपदाची धुरा असणारे उपाध्यक्ष या संदर्भातला हा वाद अजूनही पूर्णपणे संपलेला दिसत नाही